कैलास, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे, कशा प्रकारे काळजी घेण्यात येते? ज्या भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे आणि त्याचबरोबर संशयितांची संख्या जी जास्त आहे, असे चार भाग जे आहेत ते महापालिकेच्या वतीनं सील करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आज रात्री 12 वाजल्यापासून चिखलीतील घरकुल रेसिडेन्सीमधील इमारत क्रमांक 1 ते 20 पर्यंतचा जो परिसर आहे तो सील करण्यात आलेला आहे. चिखलीमधीलच नेवाळे वस्ती आणि इतर भाग जो आहे तोही परिसर सील करण्यात आलेला आहे. दुसरा जो सील करण्यात आलेला परिसर आहे तो खराळवाडीचा परिसर आहे. यामध्ये जामा मशीद आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो सील करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कमलराज रेसिडेन्सी आणि कमलराज नगरचा परिसर दिघीमधला जो आहे तोही सील करण्यात आलेला आहे. थेरगावमधील शिवतर्थ नगर आणि पडवळ नगर हे भाग सील करण्यात आलेले आहेत. एकूण शहरामधले हे 4 भाग सील करण्यात आलेले आहेत. या भागामध्ये कोणताही नागरिक जाऊ शकणार नाही किंवा या भागातील कोणताही नागरिक बाहेर येऊ शकणार नाही. या भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे आणि आणखी रुग्ण वाढू नयेत यासाठी महापालिकेने ही पावलं उचललेली आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की महापालिकेचे जे निर्णय आहेत त्याचे काटेकोर पालन करावे. दुसरीकडे पोलिसांनीही जे नागरिक ऐकणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत.